अध्याय नववा गणेशाय नम जेथे शिवनाम घोष निरंतर तेथे कैचे जन्म मरण संसार तीही कळी काळ जिंकिला समग्र शिव शिव छंदे करुनिया पाप जळावया निश्चिती शिवनामी आहे ज्याची आसक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणी याचे चित्त विषयी गुंतले अत्यंत तैसे शिवनामी होता होतारत तरी बंधन कैचेतया धरुणी चित्ती धनाढ्याची स्तुती तैसे शिवनामी प्रवर्तती तरी जन्म मरण कैचेतया राजभांडारीचे धन साधावया करीती यत्न तैसे शिवचरिणी जडले मन तरी संकट विघ्न कैचेतया धन्यते शिवध्यानी रत एची विषयी कथा अद्भुत नैमिशारणी सागत सुतशौनकादिका प्रती नामे महाज्ञानी शिवध्यानी रत विचरे काननी एकाकी शांत एकाकीमाय शांतदा त्रिविध भेदरहित जो दिशा जयाचे अंबर भस्मचर्चित दिगंबर निराहार निरंतर एकलाची हिंडतसे काय करावे कोठे जावे काय घेऊनी काय तजावे विश्वशिवमय आघवे मोह भेद नाही अक्रोध वैराग्य दमन इंद्रियदमन दया कृपा समान शोक भयशोकमान काळत्रयी न धरीच गृहापत्य दारावर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य काया वाचा मनोदंडयुक्त मौनीन बोले इतरांशी ज्ञानचरा शिवस्मरण त्याविन नेनेची भाषण या नाव बोली जे मौन रहित जो सर्वांच्या अनुग्रहास्तव ते स्वरूप धरोनी विचरे शिव जडजीव तारावया सर्व विचरे सृष्टी स्वैच्छे कार्याकार्य सारुनी कारण आत्मस्वरूपी पावला समाधान देहत्रयरहित विधिनिषेधहीन प्रवृत्तीनिवृत्ती वेगळा निरंकुश जो निसंग जैसा ब्रह्मारणी विचरे मातंग तयाची रीती अभंग वेदशास्त्रे वर्णिती तो स्वरूपी सदा समादिस्त, गगनतेही अंगासीऋतत म्हणून तेही परते सारित हेतुदृष्टांत जो तेने तेजाचे दहाकत्व जाळीले उर्वीचे कठीणत्व मोडिले चंचलत्व हिरोनी घेतले प्रभम जनाचे तेने पे आत्रत्व निरसोन धोनी शुद्ध केले जीवन एवं पिंड ब्रह्मांड जाळून भस्म अंगी चर्चिले ऐसा तो अमृतामूर्त केवळ शुक्र की जड भरत कौचारण्य विचरत सर्वही देखत शिवरूप तो एक ब्रह्माराक्षस धावत महाभयानक शरीर अद्भुत कपाळी शेंदूर जीवा लळलळीत भयानक मुखाबाहेरी खदिरांगार तैसे नेत्र बहुत जीव भक्षिले अपरिमित क्षुदित तृषित पापी कुपात्र अकस्मात पातला महाहिंसक सर्व भक्षक तेने वामदेव देखिला पुण्यश्लोक धावोनिया एकाएक कंठी घालित मिठी त्याच्या लोहपरिसाशी झगडतापूर्ण पूर्ण तत्काळ होय दिव्य सुवर्ण तेवी त्यांच्या अंगस्पर्शे करून मती पालटली तयाची वामदेवांगीचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्ववृत्ती झाली परम असुरभाव पालटला आपुल्या अंगी झगटोन उदरीला पिशिताशन हे त्यासी नाहीचं भान समाधिस्त सर्वदा नेने सुखदुःख शीतोष्ण लोकनिंदिती की वंदिती पूर्ण, शरीरी भोग की रोग दारुण हेही नेने कदा तो मी हिंडतो देशी की विदेशी हेही स्मरण नाही त्यासी तो ब्रह्मानंद सौख्यराशी विधिनिषेधी स्पर्शेना ऐसा तो निसीम त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म दिव्य रूप सप्रेम चरणी लागला तयाच्या सहस्त्रजन्मीचे झाले ज्ञान त्यासी आठव झाला संपूर्ण मानस सरोवरी उदक पान करिता काक हंस होय की हाटक नदीत्रीरी देख पडता पाशान काष्टाधिक दिव्य कार्तस्वर होय सुरेख तेवी राक्षस पै झाला की करिता सुधा रसपान तेथे सहजची आले देवपण की शशी शशिकिरण स्पर्शे करून, द्रवे जैसा चंद्रकांत की रवी उगवता निशेष निशासरे प्रगटे प्रकाश तैसा उद्धरला राक्षस स्तवन करी तयाचे. मने गुरुवर्या ऐकपूर्ण मी तव दर्शने झालो पावन तुझसी करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा मज सहस्रजन्मीचे झाले ज्ञान પરી પંચવીસ પાસુન પાપે ગળલી જી દારુન તી અનુક્રમે સાંગતો પુર્વી મી રાજા દુર્જય યૌવન મદે અતિનિર્દય પરમદુરાચારી હોય બ્રાહ્મણ પ્રજા પીડિત પ્રજેસી નિત કરી માર આવડે તૈસા વિચારે સ્વેચ્છાચાર વેદ પુરાણ શાસ્ત્ર કૈસે આ મી ને સ્વપ્ન હિ ને કદા ધર્મ ब्रह्महत्यादी पापे केली परम नारी अपूर्व आनोनी उत्तम नित्यनूतन भोगी मी ऐशा स्त्रिया असंख्य भोगून बंदी घालूनी केले रक्षण सर्व देश धुंडोन स्त्रिया नूतन आनवी, एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पाहावे वदन त्या बंदी रडती आक्रंदून शाप देती मजलागी विप्र पळाले राज्यांतून पटने ग्रामे खेटके जान, इतुकी ही धुंडोणं स्त्रिया धरून आणिल्या भोगिल्या तीनशते द्विज नारी चारशते क्षत्रिय कुमारी वैश्यस्त्रिया सुंदरी दहाशते भोगिल्या शूद्रांच्या सहस्रलना चांडाल नारी चारशते जाना त्यावरी अपवित्र मांगकन्या सहस्र एक भोगिल्या चर्मक कन्या शत रजकांच्या चारशते गणित वारंगना असंख्यात मिती नाही तयाते पाचशते महारिणी तिथुक्याच वर्षली नितंबिनी या वेगळे कोणगणी इतर वर्ण अष्टादश इतुक्या कामिनी भोगुण तृप्त नव्हे गदामन नित्यकरी नित्य मद्यपान अभक्ष तितुके भक्षिले ऐसे भोगिता पापभोग मज लागला क्षयरोग मृत्यू पावलो सवेग दूत धरोनी नेती यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या दुस्तर, तप्त ताम्रभूमी मज मजलागी चालविले लोहस्तंभ तप्त करुन त्यासी नेवणी देवविती आलिंगन माझे घोर कर्म जाणून असी पत्रवणी हिंडविती कडईत तेल झाले तप्त त्यात नेऊनी बुडवित तोंडी घाली ती मूत, पाप बहुत जानोनी, महाक्षार कटुरस आनोनी, मुखी घाली ती पासले पाडोनी तीक्ष्ण चंचूचे गृद येऊनी नेत्रफोळीती एकसरे कुंभी पात्री घालोनी कर्णी तप्त लोहदंड दडपिती आहा तेथींची जाचणी किती सांगो आता गुरुवर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचविती कित्येक दिन तोडीती सांडसे करून वरी शिंपीति क्षारोदक जीवानासिक आनी तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून हस्तपाद खंडून क्रूर क्रूरशस्त्रे अंगाचा काळीती भाता तप्तशस्त्रे रोविती माथा शिष्णछेदून गुदद्वारी अवचिता तप्त अरगळा घालती सर्वांगाशी टिपऱ्या लावून सवेची करीती पाशबंधन पृष्ठीकडे वाकवून चरणीग्रीवा बांधती बोटी बोटी सुया रोवून पाशाने वृषण करीती चूर्ण हस्तपायी आणून पाशान बेडी घालिती सहस्रवर्षे न लगे अंत ऐशिया नरकी बुडवित एक येऊनी पाडीती दात पाश घालीती ग्रीवेसी आपली विष्ठा मूत्र बळेच भक्षवीती यमदूत सवेची अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जानुनी बलश्वान लावून चरचरा टाकीती फाडून एक शिरास्ती काळीती ओढून एक मांस उकरीती लोहार गळा उष्ण तीव्र पृष्टी हृदयी करीती मार उखळी घालोनी सत्वर लोहतप्त मुसळे चे तीक्ष्ण औषधीचे रस आणती नासिकद्वारे आत ओतीती, सवेची वृच्छिक कुपी टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या ज्यांचे विष परम दुर्धर, ऐसे अंगासी डसविती विखार अग्निशिका लावणी सत्वर हे शरीर भाजिले अंतरिक्ष असी धारे बैसवून पायी बांधिती जड पाशान सवेची पर्वतावरी नेऊन ढकलूनी देती निर्दयपणे आतडी काढून निश्चिती ज्याची त्याजकडून भक्षविती ऊर्धव नेऊणी टांगती आपटीती भरे लोहकंटकी उभे करून करिती इंगळांचे आंथरून मस्तकी घालून या पाषाण फोडोनी टाकीती मस्तक लहोचनक चनक करुनी तप्त खाखा मनोनी दूत मारित ओष्ट धरूनी तप्त तप्तसळ्या नाकी खोविती उफराटे टांगून ग्रिवेसी बांधूनी थोर पाशान रिसव्यागरादिक आनोन विदारिती त्याहाती, गजपदा खाली चूर्ण करविती निरप्राशन अष्टांगे कर्वतून वेगळाली टाकीती भयानक भूते भेडसावीती लिंगछेदुनी खा मनती सांदे ठाई ठाई मोडीती तीक्ष्ण शस्त्रे करून भूमित रोहनिया रो शरीर करीती बहुत शरमार मार सवेची शूळ परमतीव्र त्यावरी पालथे घालिती वरी मारिती मुसळ घाये मग पाशान बांधुनी नरक वापीत टाकीती अंतन लागे उतरता काचा शिसे यांचा रस करून बळेच करविती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना धारून भोगिता ऐशा तीन सहस्त्र वर्षेपर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत त्यावरी मज ढकलोनी देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी ऋक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो पाचवा सहावे जन्मी सारमेय सबळ सातवे जन्मी शृगाल आठव्याने गवय विशाळ गुरुवार्यामी झालो नववे जन्मी मर्कट प्रसिद्ध दहावे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध तेरावे जन्मी बक झालो चौदावे जन्मी वनकुकुट त्यावरी गीत झालो पापिष्ट मग मारजार योनी दुष्ट मंडूक त्यावरी जानपा अठरावे जन्मी झालो कुर्म, त्यावरी मत्स्य झालो दुर्गम सवेची पावलो मुषक जन्म उलूक त्यावरी झालो मी बावीसावे जन्मी वनद्विरद त्यावरी उष्ट्रजन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्रजन्मीचे ज्ञान झाले स्वामी मजपूर्ण, तव दर्शनाच्या प्रतापे करून, पावन झालो स्वामी या गंगास्नाने जळे पाप अत्रिनंदन हरिताप सुरतरु दैन्य अमुप हरीत दर्शने हरितदर्शने पाप पापताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते धवा एक एकविप्र होता महाअमंगळ शूद्र स्त्रियेसी रतला बहुत काळ तिच्या भरतारे साधुनी वेळ जिवे मारिले द्विजाते रामा बाहेर टाकीले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदुती नेला मारित जाच बहुत भोगीत असे इकडे शिवसदन उत्तम त्यापुढे पडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्तपूजना बैसले त्या भस्मात श्वान सवेग येऊनी बैसले पाहे शिवलिंग भस्म चर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते प्रेत त्यावरी गेले अकस्मात पुनपास भस्म लागत पापरहित झाला तो तो यमदूती नरकातून काढिला शिवदूती विमानी वाहिला कैलासास जाऊनी राहिला सहारीला पापसमुग ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे न वर्णवे महिमान राक्षसपुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परमपवित्र उंच योजने अकरा सहस्र त्यावरी एकदा देवा देवासहित पातला यक्षगन गंधर्व किनर चारण पिशाच गुह्यक समग्र देव उपदेव पवित्र महेशा वैष्णुनी बैसेले, मरुद्गण पितृगण समस्त एकादश रुद्र द्वादशित्य अष्टवसु अष्टभैरव सत्य अष्टदिक्पाळ पातले अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषीश्वर साठ सहस्र वाल्यखिल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर शंकरावैष्टीत बैसले विष्णुविधी पुरंदर शिवध्यान पाहती समग्र भूतांचे मेळे अपार मंदराचळी मिळाले सिंदूरवदन वीरभद्रकुमार कोटी गणसमग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मानदार शुभ्र दिसे तेथे आले सनतकुमार साष्टांग करूनी नमस्कार स्तवन करूनी अपार विभूती धारण विधी पुसती यावरी बोले जाश्वनी विभूती जान तेची निर्मळ शुद्ध करूनी गोमय गोळ मृत्तिका विरहित ते वाळ उनी उत्तम मग करावे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मग परम शिवगायत्रीने गायत्रीने मंत्रीजे आधी अंगुष्टे लाविजे ऊर्धव मग मस्तका वेष्टीजे शुद्ध तर्जनीने लाविजे निषिद्ध कनिष्ठिका वेगळी करी दो बोटांनी लाविजे भाळी अंगुष्टे मध्यरेखा तेजागळी तैसे धारण चंद्रमोळी सनतकुमारा सांगत तर्जनी लाविता सर्वांगी विभूती त्रिपोटी लाविजे निश्चिती एणे महत्पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्यागमन सुरापान ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष भक्षणा महत्पापांचे पर्वत जाण भस्मचर्चने भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्मराक्षसा सांगे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप असुर झाला कैलासा प्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालिला सतसंगाचा महिमा थोर वामदेवा संगे तरला असुर भस्मलेपने बाळनेत्र सदा सुप्रसन भक्तांशी मंत्रतीर्थ द्विजदेव यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयांसी पांचाळ देशी नृनाथ नामजयाचे सिंहेकत जैसा शक्रनंदनकी की तृतीय सूत, वृथा देवीचा पुरुषार्थी मृग येस गेला तो भूपाळ मागे चालत धुरंधर दळ शबरांचे मेळ बहुसाल निगती तयासवे वनोवनी हिंडता भूपाळक शबर एक परमभाविक भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो उन्मळोनी पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंहकेत राया ते सवेग दाविता झाला ते धवा राजा मने लिंग चांगले पाहिजे भावे पूजिले उगेची देवार्चन मांडिले दंभे करुणी लौकिकी लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेविल्या सोजवळ करून जेवी कांसारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैंद की मार्गग्न वाटेत साधू सिद्ध वेश धरूनी बैसले काळ नेहमी साधू वेश धरून वाटेत बैसला करावया विघ्न एव भावे विन देवतार्चन व्यर्थ काय दांभिक शबरासी मने नृपसत्तम तुझं हे लिंग सापडले उत्तम निषाद मने पूजन क्रम कैसा आहे सांग पा विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार भस्म पवित्र नूतन आणावे चित्ता भस्मा विन नैवेद्य करू नये समर्पण हेची मुख्य वर्म जान शैव लक्षण निष्ठेचे नृपवचन मानुनी यथार्थ शबरलिंग घरा घराआनीत शबरीचं सांगे वृत्तांत हर्षभरित ते झाली सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून दोघे पूजिती एकनिष्ठे करून चित्ता भस्म नित्य नूतन ती मिळवून साक्षेपे एकार्ती होताची सुंदरी नैवेद्य आनीत झडकरी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पहावया पूर्ण, केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडोनी आले चित्ता भस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ परतोनी सदनासी येत शबरीस सांगे वृत्तांत तेही झाली चिंताक्रांत મને પૂજન કેવી હોય કેલે પૂજન ઉત્તમ પરિણમિલતા ચિતાભસ્મ તો શબર ભક્ત રાજ પરમ નૈવેદ્ય શિવાસી અર્પિના શિવ દીક્ષા પરમ કઠિન નિષ્ઠા પાહે ઉમા રમન શબરી મને પ્રિયા લાગુન મી આપુલે ભસ્મ કરિતે આતા પાક સદની બૈસોન લાઉની ઘે આતા અગ્ન ते चिता भस्म चर्चून सांबपूजन करावे मग शुचिरभूत होऊनि शबरी शिवध्यान स्मरण करी अग्नी लावणी झडकरी भस्म करी कलेवर शबर घेऊनी ते भस्म चर्ची सदाशिवासी सप्रेम परी नैवेद्य आनावया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर आसन घालूनी शबर परमसादर शिवार्चनी शबरी उत्तम पाक करून नित्य एत नैवेद्य घेऊन शबर एकार्ती करून पूर्वाभ्यासे बोलावीत एकार्ती होतांची सदाशिवा न वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पय होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी होता उशीर क्षोभुनिदा श्री शंकर उशीर अनुमात्र सोसेना शबर आनंदमय शिवार्चनी, स्त्रियेने शरीर जाळीले हे नाठवे मनी मने ललने नैवेद्य आनी तव पाठीसी उभी घेऊनिया रंभा उर्वशी मेनका सुंदरी दिव्य दिव्यरूप झाली शबरी चतुर्विद नैवेद्य करी देतपतीच्या तेधवा नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली षोडशोपचार दोघे जोडोनिया कर स्तवन करी शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिव चालका, दुर्जन दमना मदनांदका, भवहारका भवानीपते पूजन झाले संपूर्ण शबर पाहे स्त्री विलोकुन अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवरूप झाला एक नीलकंठ वेगळा करून शिवभक्त शिव समान तव आले दिव्य विमान वाद्ये अपार वाजती एत दिवसुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंहकेत नृपाळ विमानी बैसूनी तत्काळ शिवपद पावली दोघेही रावमने विनयोदय करून, म्या सांगितले भस्म पूजन धन्य शबराचे निर्वाण उद्धव रोनी गेला कैलासा धन्यते शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी एकनिष्ठ देखिल्या वाचोनी पिनाक पाणी प्रसन्न नवे, सिंह केतासी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेध शिवलीला मृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरे प्रीती नृपवर शिवप्रिथ्यर्थ उदार धने वाटी सत्पात्री ऐसे करिता शिवभजन सिंहकेत शिवरूप होन शिवपती राहिला जाऊन धन्यभजन निष्ठेचे शिवलीला मृत मंडपी सुरवाडली चढत जात श्रीधर वागवल्ली अहळबहळ पसरली ब्रह्मानंदे करुनिया ते छाया सघन अत्यंत तेथे बैसोत शिवभक्त प्रेम पक्व पक्वबहुत सदा सेवोत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडानी हृदयाभज मिलिंदा कैवल्यपददायक अभेद्दा लीला आघाद बोलवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ખંડ બ્રહ્મોત્તરાખંડ સજ્જન અખંડ નવામાધ્યાય ગોળાઇ નવમાધ્યાય